शिर्डी येथील संजीवनी टॉडलर्सच्या बालवारकऱ्यांच्या दिंडीचं टाळमृदुंग व हरिणामाच्या गजरात शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांच्या निवासस्थानी आगमन झालं. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या सोहळ्यात विठ्ठल भक्तीत रममान होत चिमुकल्यांनी नृत्याविष्कार सादर करत संत गोरा कुंभार यांच्या विठ्ठल भक्तीवर नाटिका सादर केली. संजीवनीच्या संचालिका मनाली कोल्हे यांचे यावेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. आपण म्हणतो असं की आज आम्हाला इथे वाटतं की खरोखर विठ्ठल रुक्मिणी या घरात आलं तर नक्कीच संजीवनीच्या मुलांना याचं क्रेडिट जातं. पण त्यासोबतच कोटे फॅमिली आणि त्यातच विशेषतः आपल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा आदरणीय अर्चनाताई कोटे मॅडम या व यांचे अख्खा कुटुंब इथं उपस्थित आहे. मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटलं की सगळेजण इथं उपस्थित राहिले व आमची एवढी छान विचारपूस केली, आमचं स्वागत एवढं छान केलं. याप्रसंगी अर्चनाताई कोते यांनी आपल्या मनोगतात संजीवनीच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आलात त्याबद्दल धन्यवाद. आपणास नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, साई संस्थान, साईबाबा शिर्डी नगरपंचायतच्या वतीने आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते व आपले स्वागत करते. आषाढी एकादशी निमित्त आपणास या चिमुकल्यांच्या रूपाने विठ्ठल रुक्मिणींची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार मानते. आषाढी एकादशीच्या एकादशी म्हणतात म्हणजे पुणे आजपासून भगवान विष्णू ते शेषावर 4 महिने झोपतात व 4 महिन्यांच्या काळात चातुर्मास म्हणतात. त्या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी मास केला जातो व गावोगावात भजन कीर्तन होतात. त्यानिमित्ताने आपल्या खुलाने आम्हा सेवा दिले संजीवनी टॉर्लर्सच्या धन्यवाद व मनाली मॅमला चे आभार मानते की आमच्या घरी तुम्ही एवढे पांडुरंग पाठवले त्याबद्दल खूप खूप आभार मानते. ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, शिर्डी.